हाय फ्रेंड्स, मी प्रियंका, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लॉक्स्टर प्रियामध्ये। आज आपण पाहणार आहोत मँगो फ्लेवर केक कसा करायचा ते। सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे तर हा केक तयार करताना तुम्ही फ्रेश आंब्यांचाही वापर करू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे केक बेस तयार करून घेतला आहे। केक बेस कसा करायचा याची व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। यामध्ये 1/4 टीस्पून मँगो इमल्शनचा वापर केला आहे। आता आपण केक बेसचे 3 भाग करून घेऊयात, त्यासाठी आधी सुरीने खाचे करून घ्यायचे आहेत। केक बेसचे 3 भाग करण्यासाठी तुम्ही धाग्याचाही वापर करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सुरीनेही करू शकता। मी इथे सुरीने 3 भाग करून घेतले आहेत। धाग्याच्या सहाय्याने केक बेस कसा कट करायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। केक बोर्डला थोडी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आपला केक हलत नाही। अर्धा किलोचा केक करण्यासाठी मी इथे 1 कप व्हिपिंग क्रीम पीठ करून घेतली आहे। आता केक बेसवरती शुगर सिरप पसरवून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा वाटी पाण्यामध्ये 3 चमचे साखर घेतली आहे। शुगर सिरप पसरवून झाल्यावरती त्यावरती मँगो क्रशचा लेअर द्यायचा आहे। त्यानंतर व्हिपिंग क्रीमने आपला केक बेस कोट करून घ्यायचा आहे। मी इथे आंब्याचे चौकोनी काप केले आहेत, ते ठेवायचे आहेत। यावरती केक बेसचा जो वरचा लेअर होता तो इथे मी उलटा करून ठेवला आहे। दुसऱ्या लेअरसाठी आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। दुसरी लेअर करत असताना केक बेसला बाजूने व्हिपिंग क्रीमने क्रम कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे केकची लेवल करायला सोपं जातं। यावरती केक बेसचा लास्टचा लेअर ठेवायचा आहे व त्याला शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिपिंग क्रीमने कोट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिपिंग क्रीमने केक बेस क्रम कोट करून घ्यायचा आहे। तो सेट होण्यासाठी 1/2 ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। दोन ते तीन थेंब पिवळा जेल कलर वापरून क्रीम तयार करून घेतली आहे। ती क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे। आता ही क्रीम केक बेसच्या बाजूने लावून घ्यायची आहे। हे फ्लॉवर्सचे डिझाईन तयार करण्यासाठी मी इथे 2D नोझलचा वापर केला आहे। केक अजून अट्रॅक्टिव्ह वाटावा म्हणून केकच्या बाजूनेही डिझाईन करायची आहे। इथे मी ओपन स्टार नोझल वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही डिझाईन करू शकता। केकवरती डिझाईन काढण्यासाठी मी सेम नोझलचा, म्हणजे ओपन स्टार नोझलचा वापर केला आहे। त्याने मी छोटे फ्लॉवर काढले आहे। मँगो केक आहे म्हणून मी इथे आंब्याचे राऊंड शेपमध्ये तुकडे कट करून घेतले आहे व ते फ्लॉवर्समध्ये ठेवले आहे। व पान नोझलचा वापर करून केकवरती पानांची डिझाईन तयार केली आहे। इथे आपला मँगो केक तयार झाला आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही हा माझा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद।